पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दस्त नोंदणीसाठी चाकणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हरला कनेक्टिव्हिटीच मिळत नसल्याने संगणकीकृत दस्त नोंदणीची कामे ठप्प झाली आहेत. मागील आठवडाभरापासून दिवसभर नागरिक हे दस्त नोंदणीसाठी थांबून सायंकाळी हात हलवत पुन्हा माघारी फिरत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी सर्व्हरमधील बिघाड आणि BSNL कडे हात दाखवून मोकळे होत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून येथील सर्व्हरला कनेक्टिव्हिटी न मिळाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार BSNL लाईन नादुरुस्त असल्याने ही अडचण येत आहे. चाकण शहरासह तालुका पातळीवरील या प्रक्रियेत असेच अडथळे येत असल्याने दस्त नोंदणीस येणारे पक्षकार हे हैराण झाले आहेत. मी गोदावरी कुंडीबा पंदेवाड. मी खरेदी खतासाठी नांदेड जिल्ह्यातून 3 वेळा आलेली आहे, तरी माझं काम होत नाही. माझं नाव स्नेहल योगेश शिंदे. मी सकाळी 10 वाजता आलेली आहे. आम्ही चिंचवडवरून आलो आहे. आम्ही 3-4 वेळेस आलं तरी अजून आमचं काम झालेलं नाही आहे. सर्व्हर डाऊन आहे असं बोलतात. अंजना भारत गेंड. बरं, कशासाठी आले तुम्ही? खरेदी खतासाठी. बरं, मग काय अडचण आहे? काय हेच नाही म्हणतात ना. गेले 1-1.5 महिन्यापासून चाकण रश ऑफिसमध्ये सर्व्हरचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे. सरकारनं दस्त नोंदणी ऑनलाईन केलेलं आहे आणि नागरिकांच्या सुविधेसाठी चाकण सर्व्हर ऑफिस चालू केलेलं आहे, परंतु गेले 1.5-2 महिन्यापासून बऱ्याच वेळा सर्व्हर बंद असतो आणि आठवड्यातले 4-5 दिवस तरी सर्व्हर बंद असतो. त्यामुळं चाकणमध्ये येणाऱ्या ज्या नागरिक आहेत दस्त नोंदणीसाठी त्यांचे प्रचंड हाल होत आहेत आणि जगाच्या नकाशामध्ये चाकणच्या MIDCचं नाव मोठ्या प्रमाणात आहे औद्योगिक क्षेत्राचं, आणि त्यामुळं अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी या ठिकाणी येतात आणि सर्व्हर बंद असल्यामुळं त्यांना हात हलवत परत जावं लागतं. मी ॲडव्होकेट महेश संपत देवरे. गेले 8 दिवस झाले आहे सर्व्हरचा खूप प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यामुळे वकिलांचे, ग्रामस्थांचे, शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, सगळ्या वर्गांचे खूप त्रास होत आहे. लोक नंबर लावतात, प्रामुख्याने आम्ही त्यांच्या डॉक्युमेंटचा नंबर लावतो. त्याच्यानंतर न लावल्यानंतर सर्व्हरचा प्रॉब्लेम मोठा असल्यामुळे दिवसभर लोकांना तटकावं लागते. त्याच्यानंतर BSNL लाईनचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो काय सॉल्व्ह होत नाही. त्यांनी पर्यावस्था म्हणून त्यांनी ह्या ऑफिसला सर्वश्रेष्ठ खेड क्रमांक 2 ला पर्यावस्था म्हणून काहीतरी दुसऱ्या एक सर्व्हरची अवस्था केली पाहिजे, किंवा त्यांनी दुसरा पर्याय अवस्था सर्वश्रेष्ठांनी न करता त्याचा फॉलोअप न घेता सगळा त्रास हा ग्रामस्थांना, प्रामुख्याने वकील लोकांना, सगळ्यांना होत आहे. तर त्यांनी त्याच्यावरती लवकर काहीतरी कारवाई करण्यात यावी. मी ॲडव्होकेट कैलास महादेव परदेशी इथे 6 वर्षापासून दुय्यम निबंधक कार्यालयापाशी प्रॅक्टिस करतो. या कार्यालयाचा प्रॉब्लेम असा आहे की इथे BSNL ची सारखी कनेक्टिव्हिटी जात असते. याला पर्यायी म्हणून मध्यंतरी 2017 काळामध्ये रिलायन्सची कनेक्टिव्हिटीचा पर्याय दिला होता, पण तो व्यवस्थित चालत होता. त्याच्यानंतरून काय शास्त्राच्या मनात आलं, शास्त्राने ते बंद करून परत BSNL ची कनेक्टिव्हिटी दिली. पण त्या कनेक्टिव्हिटीमध्ये असं होतं की कधी सर्व्हर याची शाश्वती राहत नाही. कधी कधी सर्व्हर आज सकाळी चालू असेल की लगेच 10-15 मिनिटात ते बंद होतं. ते 2-2 दिवस त्याचं काम होत नाही आणि BSNL च्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडनं पण ते कुठं टीम वाड्याला असते, कुठं खेड तालुक्यात लांबवर टीम असते, तेव्हा त्या टीम आल्यानंतर आमचे IT विभागाचे लोक काम करतील. ह्याच्यामुळे काय होतं, दोन लोकांना, नागरिकांना त्या दस्त नोंदणीसाठी त्रास होतो. परत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वरिष्ठ कार्यालयात मी ऑनलाईन बऱ्याच वेळा तक्रारी केल्या आहेत की बाबा कनेक्टिव्हिटी कधी चालू होती, कधी बंद होती. ह्याच्यासाठी वरिष्ठांनी सुद्धा काही ठोस कारवाई आजतागायत केलेली नाही आहे. मी ॲडव्होकेट कमलेश सदापळ. मी इथे सोमवारपासून मागच्या आठवड्यातही येतो. मी डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करायचं आहे मला. प्रत्येक वेळेस मी मॅडमला विचारतो कनेक्टिव्हिटी आहे की नाही. मॅडम म्हणता मला सांगता येत नाही, तुम्ही इथे आल्यावर कळेल. त्यावेळेस सांगतात की अजून कनेक्टिव्हिटी आलेली नाही आहे. त्यानंतर दुपारी जेव्हा आलो त्यावेळेस कनेक्टिव्हिटी नव्हती. आजही तसंच झालेलं आहे. सकाळी विचारलं मी, कनेक्टिव्हिटी आहे तुम्ही या म्हणलं, इथे आल्यानंतर कनेक्टिव्हिटी नव्हती. हे असं सारखं चालू आहे. त्यामुळं क्लायंट किंवा आम्हाला जो काही त्रास होतोय त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे इथे. काय नाव तुमचं? अंजना भारत गेंड. बरं, कशासाठी आले तुम्ही? खरेदी खतासाठी. बरं, मग काय अडचण आहे? काय हेच नाही म्हणतात ना. सर्व हा किती वेळा यार घातले काही काम असेल. मी मंगेश शांताराम दोंडकर.
चाकण सबरजिस्टर ऑफिस कनेक्टिव्हिटी कायम विषय आहे. तुमच्या सहकार्याने एक 4 वर्षापूर्वी कनेक्टिव्हिटीचा विषय सॉल्व झाला होता. त्यावेळेचे तत्कालीन दुय्यम निबंधक SRO चाबुकसर साहेबांच्या सहकार्याने तुमच्या सहकार्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सध्याच्या परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये 3 दिवस कनेक्टिव्हिटी नव्हती. ह्या आठवड्यामध्ये पण सोमवारी कनेक्टिव्हिटी नव्हती, आज पण कनेक्टिव्हिटी नाही आहे. लांबून लांबून लोक आलेले. शासनाचा जो ऑनलाईनचा जो शासनाने जो प्रकल्प आणला आहे, जाहिरात खूप केली पण संपूर्ण भोजभारा उडलेला आहे त्याचा सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि काय होते, पक्षकार किंवा आम्ही किंवा वकील लोक, त्याच्यामुळं मनस्थिती पण ठीक नाही आहे. वेळ, श्रम, पैसा सगळंच व्हायला जाते. माझं नाव पोपट कुंडीबा पंदेवाड. मी खरेदी खतासाठी आलेलो आहे. ही 3री वेळ आहे माझी येण्याची. 3 वेळेस मला एकच उत्तर भेटतंय, सर्वर डाऊनचं. सर 10 बजे से आए हुए हैं. पहले बार सुबह पहले डॉक्यूमेंट 11 बजे हो गया, इसके बाद से बंद गिर गया है. अभी तक कोई जवाब नहीं, कभी चालू होगा. कस्टमर भी वेट कर रहे हैं. हम पुणे से आए हैं. आनंदी के डॉक्यूमेंट है. माझा नाव रमेश चला आहे. मी रजिस्ट्रीसाठी गेल्या 1 महिन्यापासून 5वी चक्कर झालेली माझी, पण रजिस्ट्री काय होत नाही आहे. प्रत्येक वेळा दिवसभर थांबतो आणि थांबल्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत कळतं की सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळं रजिस्ट्री होतच नाही. एका महिन्यात 5वी चक्कर. माझं नाव संभाजी व्यंकटराव कांबळे. हे खरीद खरेदीसाठी आलो होतो, 3री वेळ आहे. सर्व डाऊन म्हणून सांगितलं होतं. आज आलो आहे आम्ही. आता आत्तर भाव आज काम. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.